काजूचं छोटं झाड आहे, अशीच हे 2 वर्षाचं झाड असेल, अशीच 10 वर्षाची 15 वर्षाची 20 वर्षाची अशी मोठी मोठी झाडं असतात. आणि त्यांचं हे प्रोडक्ट असं असतं, म्हणजे काजू आणि बोंडू. काजू हे प्रोसेसिंग केल्यानंतर आपल्याला खायला नट्स मिळतात, आणि हे बोंडू असतात, काजू बोंडू, कॅशू ॲपल, ह्याच्यापासून आपण दारू काढतो, हुराक फेणी, जी तुम्हाला मी आता दाखवणार आहे. चला आपण बघूया. क्रशिंग मशीन आहे, ज्याच्यात आम्ही बाहेरनं आमचा स्वतःचा माल आणतो आणि आतमध्ये इथून टाकतो. इथून टाकल्यानंतर हे बोंडू क्रशिंग मशीन बोंडू क्रश करतं, क्रश करतं, आणि हे बेल्टवरनं असं बाहेर पडतं, तिथे खाली पडतं. ते खाली पडलेलं चोथा बोंडूचा तो चोथा, तो नंतर आम्ही इथे पिंजऱ्यात टाकतो. याला पिंजरा म्हणतात, स्क्विझिंग इंग्लिशमध्ये याला स्क्विझिंग म्हणतात. मग काय होतं, मग आम्ही ते स्क्विझिंग करून ते खाली आवळतो, खाली दाब पडतो. दाब पडल्यानंतर त्याचा चोथ्यातला जो रस असतो तो बाहेर निघून येतो. बाहेर सगळा निघाला की नंतर तो आम्ही असा एका साईडला स्लोप केलेला आहे, जमिनीला स्लोप केला आहे, टाईल्स आहेत, टाईल्स, मग तिथे एक टाकी आहे, मग सगळा हा रस त्या टाकीमध्ये जमा होतो. पिंजरा तयार केला आहे स्क्विझिंगसाठी, हे मॅन्युअल आहे, आणि हे त्यांनी आपलं डोकं लावून बऱ्यापैकी मेहनत घेऊन 1-2 वर्ष हे सगळं सेटअप तयार करण्यासाठी लागलं आहे, आणि आता बऱ्यापैकी चालतं आहे. फक्त हे आमच्याचकडे आहे, बाकी कुठे माहीत नाही. स्क्वीज केल्यानंतर तो सगळा रस ह्या टाकीमध्ये जमा होत, आणि ह्या टाकीतला रस नंतर आम्ही तो पंप आहे तिथे, मड पंप आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोठा पार्टिकल्स तो वर नेतो, असा पंप आहे, तो पंपानं मग आम्ही वर सिंटॅक्समध्ये हा रस जमा करतो. रसाच्या टाकीमधून आम्ही तो रस पंपाद्वारे ह्या टाक्यांमध्ये आणतो. 1-2 हजार ते 3 हजार कॅपॅसिटी एका टाकीची असते. म्हणजे जर समजा तुमच्याकडे जास्त क्वांटिटी असेल तर आम्ही सिंटॅक्स तिकडनं बाहेरनं आणतो आणि इथे ठेवतो, आणि त्याच्यात तो रस ठेवतो, आणि इथे मग 2 दिवस हा रस फर्मेंटेशनसाठी तसाच ओपन ठेवला जातो. फर्मेंटेशन झाल्यानंतर तो रस आम्ही नंतर मेन पॉटमध्ये टाकतो. Thank you.
मेन भट्ट्यांजवळ आलो जिथे आपण तो रस जो 2 दिवस बाहेर ठेवतो आहे, फर्मेंटेशन झालेला आहे नॅचरली, तो आपण रस ह्या भांड्यांमध्ये ठेवतो आहे. ह्या अशा 1500 एक 8 भांडी आहेत आमच्याकडे, ज्याच्यात आम्ही रस तापवतो आणि त्याच्यातनं धुरा फेणी अशा प्रकारचे 2 दारू आम्ही स्वतः तयार करतो. आमच्या स्वतःची काजू बागेतील जी लाकडं आहेत काजूची, जी रोटा रूट बोरर म्हणून एक कीड असते, त्याने झाडं मरतात, मग ती आम्ही तोडतो आणि तीच लाकडं आम्ही नंतर इथे वापर करतो. ही भट्टी 9-9.5 तास 1 भट्टी कंप्लीट व्हायला वेळ लागतो. ह्या भांड्यातील मोंडूचा रस जो तापल्यानंतर त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि ते वाफेत ती वाफ नंतर ह्या नळीमार्फत आतमध्ये ह्या भांड्यात जाते. त्या भांड्यात ॲल्युमिनियमच्या कॉईल्स आहेत, त्या तुम्हाला मी नंतर पुढे दाखवणार आहे. तर कॉईल्समार्फत ही दारू वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि पाणी नंतर तिथे खाली होतं, त्याला धुराक म्हणतो धुराक. वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये करत आहे म्हणून तुम्हाला सांगत होतो ते हेच आहे. याच्यात फक्त हे कॉईल्स आहेत ॲल्युमिनियमच्या, पाणी थंड असतं त्यामुळे काय होतं वाफेचं रूपांतर नंतर पाण्यामध्ये होतं आणि ते मग खाली दारू निघून आपल्याला ती दारू मिळते. हे पाणी थंड होण्यासाठी काय करतो, आम्ही खालनं एक इनलेट देतो जिथनं थंड पाणी कंटिन्युअस आतमध्ये भरत आहे आणि एक वरच्या साईडनं पाणी इथून बाहेर पडतं, जे एक वेस्टेज आहे, म्हणजे गरम पाणी वर नेतं तेच पाणी आम्ही मग बाहेर टाकून देतो. सगळं प्रोसिजर झाल्यानंतर हे शेवटचं हे प्रोडक्ट आता तुमच्या समोर हे बाहेर पडतं आहे, ह्याला हुराक म्हणतं आहे. प्रोडक्ट ते आम्ही पुन्हा काय करतो आहे, पुन्हा भांड्यामध्ये टाकतो. पुन्हा भांड्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा त्याचं खाल्लं आप देऊन त्याचं पुन्हा ऑफिस रूपांतर होतं, त्याला डबल डिस्टिलेशन म्हणतात. हे सिंगल डिस्टिलेशन आहे, त्याला हुराक म्हणतात. आणि डबल डिस्टिलेशन म्हणजे हेच प्रोडक्ट पुन्हा टाकतो आम्ही भांड्यात आणि पुन्हा त्याचं ऑफिस रूपांतर होतं पुन्हा इथं आणि त्याला मग फेणी म्हणतात. ही संपूर्ण म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे आणि ती आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगली आहे. माझ्या हातामध्ये आता हुराक आणि फेणी आहे. तर हुराक आणि फेणी कसं ओळखावं हे फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे. हुराक हे दिसायला दुधाळ कलर जरा दिसतंय, एकदम क्लिअर नसतं आणि फेणी ही एकदम ट्रान्सपरंट, म्हणजे जसं पाण्यासारखी दिसते. आणि फेणी ही हलवल्यानंतर एक वरच्या बाउंड्रीला इथे फेस जमा होतात, फक्त हे फेणीमध्ये होतं आणि हा फेस बऱ्यापैकी खूप वेळ राहू शकतो.
होता आहे तो पिळणी केल्यानंतर इथून तो वेस्टेज आहे हे आम्ही इथे टाकतो आहे आणि ह्याचं नंतर सुकवल्यानंतर वीटभट्टीवाले स्वतः घेऊन जातात आणि ह्याला बऱ्यापैकी हीट असल्यामुळे वीटभट्टीला ह्याचा खूप उपयोग होतो. जाळण्यासाठी ती स्वतः आमची काजूची झाडं असतात त्यामुळे आम्हाला बाहेरनं कुठून काजूची झाडं आणावी लागत नाही म्हणजे बाहेरनं आम्हाला लाकडं आणावी लागत नाही. आम्ही स्वतःची झाडं जी किडीने वगैरे मेलेली असतात तीच स्वतः वापरतो. काजूच्या प्रत्येक भागाचा आम्ही वापर करतो जसं म्हणजे लाकूड स्वतः वापरतो त्याच्यानंतर काजू बी असते ती नंतर घर काढून सगळेजण खातात आणि दारू ही आम्हाला गोव्यात बऱ्यापैकी डिमांड असल्यामुळे मोठा प्रॉब्लेम होत नाही मार्केटिंगचा. दारू पूर्णपणे निघाल्यानंतर जो शेवटचं जी मळी असते भांड्यातली ती आम्ही सगळी इथे सोडतो. इथे ही जमिनीत जिरते. तोरसे गोवामध्ये आम्ही सध्या राहतो इकडे तर आम्ही स्वतः दारू स्वतः काढतो आहे. गुराक आणि फेणी हे दोन प्रोडक्ट्स आम्ही सप्लाय करतो गोव्यामध्ये. बारवाले स्वतः येऊन आमच्याकडनं घेऊन जातात. भेटणी पण कधी पण आलात नक्की आमच्या ह्या प्रोसेसिंग युनिटला भेट देऊ शकता.